आजच्या तासाला आपण औद्योगिक स्थान इंडस्ट्रियल लोकेशन हा पहिल्या चॅप्टरमधील टॉपिक पाहणार आहोत या यामध्ये आपल्याला सिलेबसला औद्योगिक स्थान म्हणजे काय औद्योगिक स्थान निश्चिती स्थानिकरण स्थानीकरणास प्रभावित करणारे घटक आणि वेबरचा स्थान निश्चितीचा सिद्धांत हे दोन मेन प्रश्न यामध्ये आहेत वेभरच्या स्थान निश्चितीचा सिद्धांत आणि औद्योगिक स्थानीकरणाचे घटक औद्योगिक स्थानीकरणास प्रभावित करणारे घटक हे दोन प्रश्न स्थानीकरणावर आहेत परीक्षेमध्ये दोन पैकी एक येण्याची शक्यता असते म्हणून हे दोन्हीही प्रॉब्लेम किंवा टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या त्याचं वाचन करा त्याचा अभ्यास करा आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स पडतील विद्यार्थी मित्र औद्योगिक हो, स्थान निश्चित आपण पाहतो की वस्तूच उत्पादन हे संयोजक उत्पादनाच्या सहाय्याने घेत असतो संयोजकाला त्यांचे मोबदले द्यावे लागतात बरोबर आहे उत्पादकाला त्यांचे मोबदले द्यावे लागतात म्हणजे उत्पादन प्रक्रिया आली तर खर्च आला खर्च आला तर रिस्क आली जबाबदारी आली दायित्व आलं आपण पाहतो की म्हणून एखादा उद्योजक एखाद्या वस्तूची निर्मिती करायची असेल तर अनेक गोष्टींचा विचार करतो सहजतेने एखादा उद्योग उभारला जात नाही कारण त्या पाठीमागे फार मोठी जबाबदारी किंवा धोका किंवा रिस्क असते आपण पाहतो की, की, की एखादा उद्योग स्थापन करायचा तर उद्योजकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की कोणत्या वस्तूची निर्मिती करावी कोठे करावी तो उद्योग चालेल का त्याला मार्केट मिळेल का भांडवल आपल्याला उपलब्ध होईल का मागणी येईल का वस्तूला हे सगळे प्रश्न उत्पादकाच्या मनामध्ये असतात आणि हे प्रश्न घेऊन उत्पादक उत्पादन प्रक्रियेमध्ये उद्योग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आपण पाहतो हो की आपण औद्योगिक संघटनांचे प्रकार पाहितले त्यामध्ये एक व्यक्ती संघटन भागीदारी आणि संयुक्त स्कंद प्रमाण हे तीनही संघटनाचे प्रकार नफ्याने प्रेरित आहे एखादा उद्योजक एखादा उत्पादन प्रक्रियेमध्ये तेव्हाच पडतो जेव्हा त्याला साधारणपणे नफा मिळेल प्रत्येक आपण पाहतो की उत्पादनाची प्रक्रिया ही नफ्याने प्रेरित असते म्हणून नफा मिळेल अशा वस्तूची निर्मिती अशा वस्तूचं स्थान निश्चिती अशा वस्तूंच उद्योगीकरण ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे प्रश्न उद्योजकाच्या मनामध्ये किंवा संयोजकाच्या मनामध्ये येत असतात आणि त्याला शास्त्र आहे की अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा उद्योजकाची वर्तणूक कशी असते उद्योगाचं स्थान कुठे निश्चित करतो आणि औद्योगिकरण स्थानीकरण कुठे होत असतं या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत किंवा टॉपिकमध्ये पाहायचे आहेत इथे स्थान निश्चिती पा स्थान निश्चितीचा अर्थ दिलेला आहे स्थान निश्चिती म्हणजे जागा किंवा ठिकाण ठरविणे उद्योग एखादा उद्योग जर स्थापन करायचा असेल तर उद्योजक कुठे उद्योग स्थापन करायचा की जेणेकरून आपल्याला सगळ्या सुविधा तिथे प्राप्त होतील म्हणजे मार्केटही मिळेल श्रमाचा पुरवठाही त्या ठिकाणी असेल भांडवलही उपलब्ध होईल अं वीज पुरवठाही चांगला असेल जागा सुरक्षित असेल स्वस्त असेल सगळ्याच गोष्टी जिथं पॉझिटिव्ह आहेत अशा प्रकारच्या जागेचा तो शोध घेतो आणि त्या ठिकाणी उद्योगाची स्थान निश्चिती करत असतो म्हणून स्थान निश्चितीचा अर्थच आपण असं पाहतो की स्थान निश्चिती म्हणजे उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योजकाने शोधलेली जागा किंवा ठरविलेली जागा हा सरळ आणि साधा अर्थ स्थान निश्चितीचा आहे उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जागेची निवड करणे म्हणजे स्थान निश्चिती उद्योगांची स्थान निश्चिती होय उद्योगधंदा सुरू करण्यासाठी कोणतेही स्थान ठिकाण निवडून चालत नाही तर त्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्यावे लागतात जसे उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याची उपलब्धता वाहतुकीच्या सोयी इंधन व श्रमाचा पुरवठा या सर्व गोष्टींच्या सहाय्याने उत्पादक कमीत कमी खर्च खर्चात वस्तूचे उत्पादन करू शकतो अशाच ठिकाणी उद्योग स्थान निश्चिती होत असते किंवा ठरवित असतो म्हणूनच काहींच्या मते उत्पादक आपल्या वस्तूच्या उत्पादनासाठी कमीत कमी उत्पादन खर्च येईल असे ठिकाण निवडतो तेव्हा त्याला उद्योगाची स्थान निश्चिती असे म्हणतात लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज थोडक्यात उत्पादक किंवा उद्योगपती कोणताही उद्योग, उद्योग लहान किंवा मोठा सुरू करण्यासाठी अशा जागेची किंवा ठिकाणाची निवड करतो की ज्याद्वारे त्याला कमीत कमी तकमी उत्पादन खर्च येईल अशी जागा म्हणजेच उद्योगाची स्थान शिती होय याचाच अर्थ आपल्याला असं लक्षात येईल की उद्योजकाकडून उद्योगाच्या स्थापनेसाठी स्थान निश्चित होत असताना सर्वात महत्वाचा घटक म्हणजे उत्पादन खर्च जिथे कमी येईल अशा ठिकाणी तो स्थान निश्चित करत असतो एखाद्या ठिकाणी वस्तू उत्पादनासाठी कमीत कमी खर्च येतो असे एखा एखादा अनुभवास आले की बहुतेक उद्योगपती त्याच ठिकाणी आपले उद्योग सुरू करतात आणि कालांतराने त्या ठिकाणी मग उद्योगाचं केंद्रीकरण व्हायला लागत त्याला औद्योगिक स्थानिकरण असं हे आपण म्हणू शकतो आपण पाहतो की अलीकडे काळाच्या अलीकडे अलीकडच्या काळात उद्योगाच्या स्थान निवडीची उद्योगाची स्थान निवड निवड करत असताना कमीत कमी उत्पादन खर्च म्हणजे केवळ आर्थिक घटकच विचारात घेतला जातो असे नाही तर सामाजिक आणि रचनात्मक गोष्टींचाही उद्योजकाकडून औद्योगिक स्थान निश्चिती करत असताना विचार केला जातो केवळ आर्थिक गोष्टींचा विचार करून उद्योगाची स्थान निश्चिती केल्यास अनेक आर्थिक व सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात बरोबर आहे त्यामुळे एखादा उद्योजक उद्योगाची स्थान निश्चिती करत असताना आर्थिक सामाजिक व रचनात्मक दृष्टिकोन किंवा या गोष्टी समोर ठेवूनच स्थान निश्चिती करत असतो आता आपण थोडक्यात फरक पाहूया औद्योगिक स्थान निश्चिती आणि औद्योगिकरण स्थानीयकरण कशाला म्हणायचं आहे स्थान निश्चिती आणि स्थानीकरण या दोन्ही शब्द जरी उरून आपल्याला अर्थ एकच वाटला वाटत असला तरी त्यामध्ये थोडाफार फरक आहे स्थान निश्चिती म्हणजे उद्योग उद्योग जिथे उत्पादन खर्च कमी येतो अशा ठिकाणी उद्योगाची उभारणी करणे आणि स्थानिकरण म्हणजे अशा ठिकाणी उद्योगाची उभारणी होत असेल जिथे उत्पादन खर्च कमी येतो मग तिथे इतर उद्योगांचं केंद्रीकरण होणे इतरही उद्योग ते येणे किंवा निस्थापन होणे उद्योग उद्योगांची संख्या वाढणे त्या संख्या वाढीला असं आपल्याला म्हणता येईल दोन्हीमध्ये हा थोडक्यात भेद आहे किंवा फरक आहे स्थान निश्चिती म्हणजे लोकेशन आणि स्थानिकरण म्हणजे लोकेला लोकलायजेशन तर असा या दोन्हीमध्ये थोडाफार फरक आपल्याला असलेला दिसून येतो स्थानीकरण म्हणजे उद्योगाचं त्या ठिकाणी केंद्रीकरण होणे अनेक उद्योगाची स्थापना होणे आणि स्थान्यश्षित म्हणजे एका उद्योगाची स्थापना होणे जिथे उत्पादन खर्च कमी येतो किंवा जिथे आर्थिक सामाजिक आणि रचनात्मक परिस्थिती अनुकूल असते अशा ठिकाणी जेव्हा एखादा उद्योजक एखाद्या उद्योगाची स्थापना करतो त्याला स्थान्यश्थिती असं म्हणायचं तर स्थानीयकरण म्हणजे ती जागा मग इतर लोकांच्या लक्षात येते की ही जागा खूप चांगली आहे आणि त्या व्यक्तीचं पाहून इतरही उद्योग जेव्हा ते स्थापन व्हायला लागतात आणि त्यांची संख्या वाढायला लागते तर त्या परिस्थितीला औद्योगिक स्थानिकरण असं म्हणता येईल तर दोन्हीमध्ये हा थोडाफार प्रमाणात आपल्याला भेद पाहावयास मिळतो मग अशा प्रकारचं स्थानिकरण कुठल्या घटकामुळे प्रभावित होत असतं ते घटक आपल्याला या ठिकाणी आजच्या तासाला पाहायचे आहेत आपण पाहतो की एखादे एवढं मोठं भांडवल गुंतवायचं तर सहज एखादा उद्योग उद्योजक निर्णय घेत नाही तर वस्तूची उत्पादन प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर उद्योजक अनेक प्रकारच्या गोष्टींचा विचार करत असतो त्यामध्ये आर्थिक सामाजिक आणि रचनात्मक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून चर्चिल्या जातात लक्षात घेतल्या जातात आणि नंतर उद्योगाची स्थान निश्चिती होते मग उद्योगाची स्थानिक स्थिती झाली की तिथे ती जागा चांगली आहे हे पाहून इतरही उद्योग तिथे जेव्हा एकत्रित होतात केंद्रित होतात तेव्हा जाग त्या ठिकाणाला किंवा त्या स्थितीला असं म्हणायचं आहे मग कोणती स्थिती आहे की उद्योगाचं स्थानीकरण घडून येतं कोणती अनुकूल बाबी आहेत जेणेकरून एका ठिकाणी उद्योग केंद्रित व्हायला लागतात जसं की आपण पाहतो की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त उद्योग आता पुणे आणि मुंबईच्या ठिकाणी केंद्रित झालेले आहेत ते का केंद्रित झालेत कारण तिथं अनुकूल परिस्थिती आहे कोणती परिस्थिती अनुकूल लागते हे आपल्याला आजच्या तासाला पाहायचं आहे औद्योगिक स्थानीकरण परिणाम करणारे घटक म्हणजे औद्योगिक स्थानीकरण ला प्रभावित करणारे घटक प्रभावित म्हणजे औद्योगिक स्थानीकरण वाढण्यासाठी कुठले घटक कारणीभूत ठरतात हे घटक आपल्याला आजच्या तासाला पाहायचे आहेत अनेक घटक यास कारणीभूत असतात किंवा उद्योग स्थापन होण्यासाठी अं फायद्याचे असतात ज्यामध्ये पहिला आपण पाहतो की एखाद्या उद्योगाची स्थान निश्चिती होत असताना किंवा उद्योगांचं स्थानिककरण होत असताना सर्वात महत्वाचं उद्योजकाकडून एक गोष्ट लक्षात घेतल्या जाते ती म्हणजे बाराही महिने आपल्या उद्योगाला कच्चा माल उपलब्ध होण्याची जिथे शक्यता असते त्या ठिकाणी उद्योगाची स्थान निश्चित आणि औद्योगिकरण म्हणजे स्थानिकरण होत असत स्था, म्हणजे कच्चा माल आपण पाहतो की कच्चा माल कच्च्या मालावरच आधारित पक्का माल तयार होत असतो म्हणून ज्या ठिकाणी कच्चा माल आपल्याला बाराही महिने सहजरित्या उपलब्ध होईल अशा ठिकाणी उद्योगाचं स्थानिकरण होत असतं जसं आपण पाहतो की माणसाच्या शरीरामध्ये हृदयाला जे स्थान आहे ते स्थान स्थानीकरणामध्ये कच्च्या मालाला आहे त्यामुळे स्थानिकरण घडून येत असत कारण कच्च्या मालाशिवाय उद्योग चालत नाही हा कच्चा माल दोन प्रकारचा असतो एक भार कमी होणारा कच्चा माल आणि दुसरा शुद्ध कच्चा माल आता भार कमी होणारा कच्चा माल म्हणजे ज्या नैसर्गिक साधनांवर किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया केली असता पक्का माल घटतो म्हणजे आ, कच्चा माल जर शंभर किलो असेल आणि त्यापासून अं पक्का माल हा दहाच किलो होत असेल तर असा कच्चा माल वापरणारे उद्योग हे जिथे कच्चा माल असतो त्या भागात ते स्थापन होतात दुसरं म्हणजे शुद्ध कच्चा माल शुद्ध कच्चा माल कशाला म्हणायचं ज्याचं कच्च्या मालाच्या स्वरूपातील वजन आणि पक्क्या मालातील स्वरूपातील वजन हे सारखंच असतं उदाहरणार्थ आपण पाहतो कापूस असेल आ, रेशीम असेल बऱ्याच काही गोष्टी असतात की ज्याचे म्हणजे कच्चा माल असताना तेच वजन असतं आणि पक्का त्याच्या प्रक्रिया करील तरी तेच वजन असत मग अशा कच्चा माल वापरणारे उद्योग हे बाजारपेठेच्या सानिध्यात स्थापन होत असतात किंवा त्यांचं स्थानीकरण होत असतं आणि म्हणून ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊन उद्योजक आपल्या उद्योगाचं स्थानीकरण करत असतो यामध्ये दुसरा मुद्दा आपल्याला पाहता येईल की कुशल कामगारांचा पुरवठा आपण पाहतो की उद्योग सुरू करून नुसतं चालत नाही तर तिथे कामगार भेटतात का हाही विचार उत्पादकांकडून होत असतो कामगार नुसते भेटून उपयोग नाही तर तो उद्योग चालवण्यासाठी आवश्यक म्हणजे त्याच्याकडे ते स्किल असलेलं कौशल्ययुक्त कामगार मिळाले पाहिजे नाहीतर तो कोणताही कामगार घेऊन तो फायदा होण्याऐवजी त्याच्यापासून तोटाच होतो मग जिथे अशा प्रकारची परिस्थिती अनुकूल आहे त्या ठिकाणी उद्योजकाकडून उद्योगाचं स्थानिकरण होत असत त्यानंतरचा तिसरा घटक आहे बाजारपेठेचे सानिध्य जिथे आपण पाहतो की उत्पादकाकडून वस्तूची निर्मिती साठा करण्यासाठी होत नाही तर विक्री करण्यासाठी होत असते मग जिथे मोठी बाजारपेठ आहे अशा ठिकाणी उद्योजक उद्योगाचं स्थानिकरण करत असतात किंवा त्या देशामध्ये उद्योग स्थापन होत असतात आपण पाहतो की वस्तू विकली तरच नफा मिळतो आणि वस्तू विकली तरच वस्तूच्या निर्मितीला अर्थ प्राप्त होतो म्हणून उत्पादक वस्तूची निर्मिती करत असताना उत्पादन खर्च ग्राहकांच्या आवडीनिवडी या सगळ्या वस्तूची किंमत कशी ठेव कमी ठेवता येईल हा सगळा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नातून चांगली बाजारपेठ त्या वस्तूला कशी मिळेल हाही त्याचा प्रयत्न असतो आणि मग जिथे ज्या देशात बाजारपेठ चांगली उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योग आकर्षित होत असतात आणि स्थापन होत असतात त्यानंतरचा मुद्दा आहे वीज इंधन आपण पाहतो की वीज आणि इंधन या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आता आपण पाहतो की लोडशेडिंगमुळे सध्या आपण महाराष्ट्राचा अनुभव घेतला तर ग्रामीण भागातले बरेच उद्योग बंद पडले दिवसभर लाईट नसते रात्री लाईट असते कामगार रात्री कामावर येत ये नाही आणि दिवसा बसून असतात मग त्यांचं पेमेंट कसं करायचं म्हणजे जिथे विजेची गॅरंटी असते आणि इंधन शंभर टक्के मिळेल म्हणजे दळणवळणाच्या सुविधा चा जिथे चांगल्या असतील त्या देशामध्ये दे उद्योगाची स्थान निश्चिती किंवा स्थानिकरण होत असतं आपण पाहतो की विजेशिवाय उद्योग स्थापन करताच येत नाही आणि एखादा उद्योग सुरू करायचा म्हटलं तर चोवीस तास गॅरंटेड वीज मिळाली पाहिजे आणि तीही सवलतीच्या दरात मिळाली तर उत्पादन खर्च कमी येतो तसेच इंधन देखील वेळेवर मिळायला पाहिजे जसं की आपण पाहतो इंधनाचं शॉर्टेज आलं तर युनिट बंद ठेवावं लागतं आणि बंद ठेवणं हे एकदा सुरू केल्या परवडत नाही कारण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध केलेलं असतं आणि त्याचे व्याज वगैरे उद्योजकाला भरावं लागतं आणि पर्याय त्याचं नुकसान होतं आणि म्हणून आपण पाहतो की वीज आणि इंधन ही, ही गोष्ट औद्योगिक स्थानीकरणामध्ये प्रभावित घटक असल्याचं आपल्याला दिसून येतो त्यानंतर वाहतूक व्यवस्था आहे आपण पाहतो की, की जसं शरीरामध्ये रक्त वाहतुकी करण्यासाठी आपण म्हणतो नाडीचं महत्व असतं त्या जेवढ्या चांगल्या असतील तेवढं रक्त पुरवठा शरीराला चांगला होतो तसंच देशाचा जर विकास करायचा असेल म्हणजे कारखान्यात तयार झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचायची असेल किंवा कारखान्यात तयार करण्यासाठी वस्तू तयार करण्यासाठी कच्चा माल जिथे उपलब्ध होतो तिथून कारखान्यापर्यंत आणणे आणि कारखान्यातील पक्का माल हा ग्राहकापर्यंत आणणे हे करण्यासाठी त्या देशात वाहतूक व वा दळणवळणाची साधने कशी पाहिजेत चांगली पाहिजे जलद गतीने पाहिजे आपण पाहतो की वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये रस्ते वाहतूक आहे जलवाहतूक आहे हवाई वाहतूक आहे हे अनेक प्रकार जरी असले पण त्याची गुणवत्ता किती आहे यावर उद्योगाचं औद्योगिक स्थानीकरण अवलंबून असत ज्या देशामध्ये ही पायाभूत सुविधा चांगल्या आहे, आहेत गुणवत्तायुक्त आहेत त्या देशामध्ये उद्योगाचं स्थानिकरण होत असत कारण आपण पाहतो की सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या वस्तूच निण जर झाली तर उद्योगाच्या प्रक्रियेमध्ये बाधा येत नाही किंवा उत्पादन खर्च वाढत नाही आणि म्हणून जिथे ह्या गोष्टी अनुकूल असतात त्या देशामध्ये उद्योग स्थापन होत असतात त्यानंतरचा घटक आहे वित्त व्यवस्था वित्त व्यवस्था म्हणजे बँकिंग व्यवस्था आपण पाहतो की एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि हे भांडवल पुरवठा करणाऱ्या वेळेत भांडवल पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था त्या देशामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे नुसतं वित्त संस्था उपलब्ध असून चालत नाही तर त्यांनी उद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं पाहिजे आणि वेळेवर कर्ज दिलं तर उद्योग उभारले जातील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत वस्तूचा पुरवठा निर्माण होईल किंवा औद्योगिक स्थानीकरण वित्त व्यवस्थेच्या घटकावर अवलंबून असतं आपण पाहतो की उद्योजकाला एक चालू खर्च आणि स्थिर खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं हे भांडवल जर वित्त संस्थेकडून वेळेत उपलब्ध झालं तर उद्योगाची भरभराट होते आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेची भरभराट होते त्यामुळे देशातच्या विकासात बँकांचाही रोल महत्वाचा असतो म्हणून बँकिंग सुविधा किती चांगली आहे यावर उद्योगाचं स्थानीकरण अवलंबून असतं त्यानंतर उद्योगाचं स्थानीकरण अवलंबून हवामान या घटकावर अवलंबून असतं आपण पाहतो की काही वस्तूची निर्मितीला हवामानच लागतं तसं हवामान नसेल तर त्या वस्तूची निर्मिती करता येत नाही किंवा जिथं अनुकूल असेल तिथं उद्योगाची स्थापना केल्या जाते जसं की आपण पाहतो की महाराष्ट्राचं उदाहरण जर आपण घेतलं की महाराष्ट्रात कापड निर्मितीचे उद्योग सगळे हे मुंबई आणि गुजरात किंवा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यां दोन राज्यांमध्ये जास्त आहेत का तर या दोन ठिकाणी कापसाला अनुकूल हवामान आहे कापसावर प्रक्रिया करण्यासाठी अनुकूल हवामान कापसाला प्रक्रिया करायची असेल धागा तयार करायचा असेल तर दमट हवामान लागतं आणि दमट हवामान जिथे आहे तिथे अशा उद्योगाचं स्थानीकरण होत असतं म्हणजे हवामानाचाही रोल फार महत्वाचा असतो त्याशिवाय वस्तूची निर्मिती गुणवत्तायुक्त करता येत नाही आणि म्हणून उद्योगाचं स्थानीकरण करत असताना हवामान हा घटक महत्वाचा ऐतिहासिक व वैयक्तिक घटकही महत्वाचे असतात ऐतिहासिक म्हणजे काही शितीज आपण शहर असे पाहतो की जिथे ऐतिहासिक वारसा असतो आणि तिथे लोकांची एजा जास्त असते किंवा तिथं पायाभूत सुविधा ह्या चांगल्या असतात मग तशा ठिकाणी उद्योगाचं स्थानीकरण होतं किंवा वैयक्तिक घटकही असतात काही ना आपल्या गावाकडे जिथं आपला जन्म झाला त्या ठिकाणी आपण उद्योग उभारावा काही ना वाटतं जिथून आपल्याला मदत झाली तिथून आपण उद्योग उभारावा काही ना वाटतं जिथं माझ्या आई वडिलांनी कष्ट घेतले त्या ठिकाणी आपण उद्योग असे वैयक्तिक अनेक कारण असतात त्याही ठिकाणी उद्योगाचं स्थानीकरण घडून येत असत विशेषतः ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी महत्वाचा असतो आपण पाहतो ज्या शहराला अशा प्रकारचा संदर्भ आहे त्या ठिकाणी उद्योगाचं स्थानीकरण होत असत त्यानंतर शासकीय धोरण सर्वात महत्वाचं पार्ट म्हणजे शासकीय धोरण आपण पाहतो हो की सरकारी धोरणावरच उद्योगाची स्थान निश्चिती किंवा स्थानीकरण अवलंबून असतं सरकारचं धोरण जर उद्योगाच्या निर्मितीला अनुकूल असेल अनुकूल म्हणजे सरकारने आपण पाहतो हो की एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि एखादा उद्योग जर खाजगी क्षेत्रात स्थापन करायचा असेल तर अनेक परवानग्या घ्यावा लागायचे आणि याला वर्षानुवर्षे लागायचे आणि त्यामुळे भारतामध्ये उद्योग स्थापन झाले नाही परंतु जेव्हा भारताने जागतिकरण उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यानंतर शासनाने परवाना देण्याच्या पद्धती शिथिल केल्या आणि आता एक खिडकी योजना आणल्यामुळे सहजरित्या ऑनलाईन काही उद्योगाला तर आपण पाहतो शासन लघु आणि कुटीर उद्योगामध्ये उद्योग सुरू करायचे असेल तर परवानगीची सुद्धा गरज नाही म्हणतं परंतु आपण पाहतो मध्यम आणि मोठे उद्योग जर सुरू करायचे असतील एक फार तर ऑनलाईन प्रक्रिया ही चार पाच दिवसाची ठेवलेली आहे त्यामुळे काय होतं की उद्योजकांचा उत्साह टिकून राहतो नाहीतर उद्योग स्थापन करण्यामध्ये त्याची जर मानसिकता खराब झाली की जाऊ दे आपल्याला शासन परवानगी देत नाही किंवा पाहिजे तिथं परवानगी देत नाही काहीतरी अडथळे येतात तर मग त्याचा मुडाफ होतो आणि मग आपण पाहतो की उद्योगाची उभारणी होत आहे उद्योगाचं उभारणी किंवा स्थानिकरण घडून आणायचं असेल तर शासकीय धोरण खूपच महत्वाचं असतं कारण आपण पाहतो नुसती परवानगी देऊन चालत नाही तर पहिले चार पाच वर्ष सरकारने मदत करावी अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा उद्योजकाला असते कारण आपण पाहतो की सुरवातीला फार काही नफा मिळत नाही आणि त्यामुळे एखादा उद्योग अडचणीत येण्याची शक्यता असते तर ता अशा वेळेस शासनाचं अनुकूल धोरण असलं पाहिजे वेगवेगळ्या करामध्ये त्याला सवलती दिल्या पाहिजे किंवा भांडवल वेळेवर उपलब्ध करून दिलं पाहिजे भांडवल सुद्धा कमी व्याजदरामध्ये किंवा व्यवस्थित हप्त्यामध्ये ते उपलब्ध करून दिलं तर अशा प्रकारचं धाडस करण्याचं काम अशा अनुकूल परिस्थितीमध्ये उद्योजक करत असतात आणि त्यातून त्या राष्ट्रामध्ये स्थानीकरण घडून येत त्यानंतर अं त्वरित प्रारंभाची गती हाही घटक आपल्याला महत्वाचा येतो की सुरुवातीचा जो उत्साह आहे त्याला जर अनुकूल स्थिती निर्माण झाली तर सहजरित्या एखादा उद्योग स्थापन होत असतो त्यानंतर विकेंद्रीकरण हा एक महत्वाचा घटक आहे कारण एका शहरात जर उद्योगाचं संख्या वाढली तर उद्योग उद्योजक काय करतात उद्योगाचं विकेंद्रीकरण करत असतात कारण त्यांना कुठलीही रिस्क त्या बाबतीत घ्यायची नसते कारण त्यामुळे बंधने येतात बंधने आले की वस्तूचे निर्मितीवर परिणाम होतो गुणवत्तेवर परिणाम होतो आणि उत्पादन खर्च वाढतो उत्पादन खर्च वाढला तर किंमत वाढते किंमत वाढली तर मागणी घटते मागणी घटली तर तोटा निर्माण होता आणि त्यामुळे आपण पाहतो की उद्योजक जिथे अनुकूल स्थिती आहे त्या ठिकाणी उद्योगाचं विकेंद्रीकरण किंवा औद्योगिकरण करत असतात तर हे काही महत्वाचे घटक आपल्याला औद्योगिक स्थानीकरणास प्रभावित करणारे किंवा चालना देणारे असं आपल्याला म्हणता येईल तर आपण शांततेने ऐकून घेतलात ऑनलाईन क्लासला उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार थोडक्यात औद्योगिक स्थान निश्चिती म्हणजे अनुकूल स्थिती जिथे आहे त्या ठिकाणी उद्योगाची उभारणी करणे आणि स्थानीकरण म्हणजे त्या ठिकाणी उद्योगाचं केंद्रीकरण होणे किंवा त्या जागेवर अनेक उद्योग स्थापन होणे तर त्याला काही महत्वाचे घटक हे कारणीभूत ठरतात तर ते घटक या ठिकाणी आपण पाहितलेले आहेत थँक्यू